मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो। कीर्तन 12:15 वाजले बघा, जाता जाता ज्या विषयासाठी आपलं कीर्तन आहे ना, तो शहीद केशव गोसावी आहे। तो आपल्यातून निघून आता 3 वर्ष झाले, अशी त्याच्या जागेवर ही जवान आपल्यासाठी लढतायत। सांगू द्या रे, त्यांची कृतज्ञता प्रकट करू द्या। नेहमी सांगितलं पाहिजे, रोज सांगतोय, गरजेचं आहे बघा, सांगितलंच पाहिजे, बोललं पाहिजे। 2020 मध्ये आपल्याकडे कोरोना आला, 2020 मध्ये, आणि 2020 च्या कोरोनामध्ये एसटी बंद झाली, रेल्वे बंद झाली, विमानं बंद झाली, या देशातल्या सगळ्या व्यक्तीला सुट्टी मिळाली बघा। साखरे महाराज काय रोज 1000 किलोमीटर फिरणारा काय, गुरुजी काय, रोहिदास महाराज काय, वाजवणारे काय, सगळेजण घरी होते बघा, सगळ्यांना सुट्टी मिळाली होती। असा एकही व्यक्ती नव्हता जगातला की तो घरी नव्हता, पण या देशातला एक व्यक्तीला सुट्टी नव्हती बघा। त्या व्यक्तीचं नाव आहे सीमेवरचा जवान। सुट्टी नाही दादा, सुट्टी नाहीत महाराज, खरंच आपल्या अंगाची कातडी काढली आणि या जवानांच्या पायात घालायला चप्पल करून दिली ना, तरी सुद्धा आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही हो। खरंच सांगतो रे, आपण दिवाळी करतोय, आपण होळी करतोय, आपण सगळे सण करतोय बघा, या सगळ्या सणाला त्यांना राहता येत नाही। 1 वर्षाची मुलगी आहे रे, 3 वर्षाची मुलगी आहे रे, कुणाला एक मुलगा आहे, कुणाला नुसती बायकोच आहे, कुणाला आई आहे तर कुणाला बाप नाही, असे परिवार आहेत। आमच्या केशवचं चरित्र खूप अवघड आहे, बाप आहे तर तो बापही अपंग होता, अशा अपंग बापाच्या पोटी जन्म घेऊन या केशवनं मोठी क्रांती केली महाराज। आज त्याचं कीर्तन होतंय ना, आज त्याच्या आज त्याच्या पुतळ्यावर देव पुष्पवृष्टी करत असतील ना, का करत नसतील? आपण मानवंदना देऊन काय, विश्वाचा मालक त्याला मानवंदना देत असेल, का देत असेल? तो देशासाठी जगलाय, मातेसाठी जगलाय। ऐका रे, सगळ्यांना सुट्टी मिळाली होती कोरोनाच्या काळात, जवानाला मिळाली नव्हती। योगायोगानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जोंधळेवाडी नावाचं गाव आहे, त्या जोंधळेवाडीचा एक ऋषिकेश जोंधळे नावाचा पोरगा, त्याला सुट्टी मिळाली, आणि सुट्टी मिळाली म्हणून आता तो गावाकडे निघाला होता, तर विमान, रेल्वे, एसटी बंद होती, मिळालेल्या सुट्टीचा फायदा झाला नाही। 2015 साली तो पोरगा व्यायाम करत होता, धावत होता, पळत होता, बापानं विचारलं होतं, राजा कशासाठी व्यायाम करतो, कशासाठी एवढा धावतो? तर पोरगा म्हणत होता, बाबा मला देशाच्या सीमेवरती लढायला जायचंय बाबा, मला देशाच्या सीमेवरती सैनिक व्हायचंय बाबा। बाप रडून म्हणत होता, राजा अरे आपल्याला 60 एकर जमीन आहे, कृष्णामाईचा काठ आहे, आपल्याकडे लोक पैलवान व्हायला येतात रे, आपल्याकडे लोक ताकदवर बनतात, आपण त्या मातीत जन्माला आलो राजा, 1 एकरमध्ये 100 टन ऊस निघतो रे, भरपूर पैसे मिळतात रे, अजून मलाच पैसे माहिती नाहीत, अजून आपल्याला कधी अडचण आली नाही, भरपूर 10 पिढ्यापासून घातील एवढं धन आहे, सीमेवर कशाला जातो? तर पोरगा म्हणतो, नाही बाबा, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करी, जवानी जोखों में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। बाबा मला देशासाठी जगायचंय बाबा, देव देशान धर्मा पायी प्राण घेतला हाती। बाप पप्पा पोरगा बापाला बोलत होता, बापाची बापानं सुद्धा आता मुभा दिली, आणि पोरगा 2015 साली मराठा बटालियन मध्ये 36 मध्ये निघून गेला। ऐका रे, 2015, 2016, 2017, 2018, 2019 अशी 4 वर्ष देशाच्या मातीसाठी लढला, 4 वर्ष गावाला येता आलं नाही। एकुलता एक पोरगा होता, एकच बहीण आहे त्याला, ती कल्याणी नाव आहे तिचं, त्या कल्याणीचं वय आता 18 वर्षाचं होतं, आता तिचं लग्न जवळ आलं होतं, म्हणून अगदी लग्न जवळ आलंय म्हणून आता तिची तयारी केली पाहिजे म्हणून आता त्याला सुट्टी मिळाली होती। 4 वर्षानं ऋषी गावाला येणार होता माझ्याकडे बघा, सांगतोय रे, कुणाचे उपकार सांगता येत नाहीत। अरे काय दिलं म्हणजे उपकार आपण फेडू शकतो, अरे आपण काय दिलं म्हणजे फेडू शकत नाही, ऐका त्याच्यासाठी कथा आहे रे, हो फार गोड आहे, सत्य घटना आहे, मागच्या दिवाळीची आहे रे,
मागच्या वर्षीची आहे रे, 2020 मधली घटना आहे. ऐका, आता सुट्टी मिळाली होती पण कोरोनाच्या काळात ती सुट्टी उपभोगता आली नाही. मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर उजाडला. नोव्हेंबर मध्ये पाडव्याला मंदिर उघडली, कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, माणसं बाजारामध्ये जायला लागली. आणि आता कोरोनाची भूती गेल्यामुळं पुन्हा एकदा त्या 10 जवानाला जी सुट्टी मिळाली होती त्यांना पुन्हा सरकारनं घरी पाठवण्याचा, सुट्टीवर जाण्याचा आदेश दिला. आणि आता ते जवान सकाळी निघायचं म्हणून रात्री त्या तंबूमध्ये झोपले होते. आता केशव आपला ऋषिकेश इतक्या दिवसानं गावाकडे येणार म्हणून गावातल्या सगळ्या लोकांनी त्याची मिरवणूक काढण्याचं नियोजन केलं होतं. फाट्यावर जायचं, 100 मोटरसायकली न्यायच्या, त्याला रथामध्ये बसवायचं, गुलाल उधळायचा, इथून त्याची मिरवणूक काढायची, सगळ्यांनी नियोजन केलं होतं. खरंच सांगतो, असा एखादा जवान आपल्या गावाला असेल, असा एखादा वीर शूर आपल्या देशाचं योगदान देत असेल आणि तो जर सुट्टीवर गावाकडे आला ना, तर मंदिरातल्या देवाचं दर्शन त्या दिवशी विसरलं तरी चालेल, पण आलेल्या जवानाला असा सल्यूट करा, त्याला असा मानाचा मुजरा करा, त्याचं हृदय भरून येईल. खरंच सांगतो, त्याच्या आईच्या हातानं झेंडावंदन करा, त्याच्या बायकोच्या हातानं झेंडावंदन करा, तो घरी नाही ना, त्याच्या मुलाच्या हातानं झेंडावंदन करा. का? ते आपल्यासाठी योगदान देतोय रे. मी रोज सांगतोय बघा कीर्तनात, हे बेंबेच्या देठापासून सांगतोय रे, रडून सांगतोय रे. मला आत्मीयता आहे महाराज, हे सैनिक 200 पोरं आहेत, माझे मित्र आहेत जवान, 200 पोरं सीमेवरती लढतात ना. संदीप नावाचा एक मित्र आहे माझा, तो सुद्धा मला रोज फोन लावतो. 6 वर्ष झालेत गुरुजी, तो घरी आला नाही. श्री गोंद्याचा आहे हो, अशी ही मुलं आहेत बघा, ती सीमेवरती उभी आहेत ना, त्यांचं योगदान द्या, त्यांचं स्वागत करा, त्यांना आणायला जागड्या. कुछ यादवने भी करलो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पा, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदान. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मद्रास, कोई बुरखा कोई मद्रास, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कहिए कहा, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो. मातीसाठी मुजरा करतात ना, आपल्यासाठी जातात ना, आल्यावर त्यांचं स्वागत करा. अरे त्यांचं दिवस आपल्यासाठी आहे, त्यांचं आयुष्य आपल्यासाठी आहे. आता येणार होता म्हणून फाट्यावर लोक आणायला गेली होती, सगळं नियोजन झालं होतं, ऋषीचा सुट्टीचा दिवस उजाडला होता असं म्हणतात. त्या दिवशी रात्री त्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये त्या मराठा बटालियन हातामध्ये बंदूक घेऊन लढत होतं आणि एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला. त्या हल्ल्याला सामोरं जात असताना आपले बरेचसे जवान मृत्युमुखी पडले. ओ शेरशाह नावाचा एक चित्रपट आलाय बघा, आता या वर्षात रिलीज झाला, शेरशाह नावाचा. सगळ्यांनी पहा, सगळ्यांनी पहा, विक्रम बत्राचं चरित्र दाखवलंय त्याच्यात. इतका गोड आहे महाराज, काय योगदान आहे महाराज, काय लढलाय तो पोरगा महाराज. तो विक्रम बत्रा पाहताना जर तुम्ही रडले नाही ना, तर महाराज तुम्ही माणूसच नाही महाराज, रडताल महाराज तुम्ही. मी ज्यावेळेला पाहिला ना, एक तासभर मी रडत होतो रे, काय योगदान आहे महाराज. हो बायकोचा त्याग, हो आईचा त्याग, वडिलाचा त्याग, किती त्याग आहेत महाराज, किती आनंदातली मुलं आहेत रे. ते जर बाजूला झाली तर नाही आपल्याच्यानं काही होणार ना, लक्षात ठेवा. आता तो येणार आहे म्हणून सगळेजण आनंदात होते. दिवाळी जवळ आली म्हणून आईनं पुरणाची पोळी बनवली होती, बापानं सगळ्या पाहुण्याला बोलून घेतलं होतं. 4 वर्षानं 5 वर्षानं पोरगा भेटणार होता. कल्याणी नावाची बहीण आहे बघा, तिला आमदार महेश लांडगे यांनी बहीण मानले.
जसं मी यशोदेला मानलंय ना तसं महेश लांडगे आता रक्षाबंधनाला गेले होते तिच्याकडं आणि तिच्या सगळ्या लग्नाची जबाबदारी महेश लांडगेने घेतली. महाराज खूप आनंद वाटला मला, पेपरला वाचून आनंद वाटला, खूप आनंद वाटला. आपण घेतलं पाहिजे असं एखादं कुटुंब जवळ, आपण त्यांना आधार दिला पाहिजे. पैशाचा नाही रे, बोलण्याचा, राहण्याचा, जवळ घेण्याचा, भाऊ बनण्याचा, बाप बनण्याचा, आपण त्यांना योगदान दिलं पाहिजे. शिंदेवाडी पवित्र आहे, सगळं गाव योगदान देत आहे बघा, दरवर्षी देत पवित्र आहात तुम्ही सगळे, मातीच पवित्र आहे बघा. असं झालं होतं किरण महाराज, आता तो येणार म्हणून सगळे स्वागतासाठी तयार होते आणि त्या दिवशी आपले जवान लढत होते, बरेचसे जवान खाली पडले होते. आता त्या जवानाला, आता त्या जवानाची मदत म्हणून सुट्टीवर असणारे जवान सुद्धा उभे राहिले. सुट्टीवर आहे त्याची खात्री त्यांनी केली नाही, त्यांनी विचार केला नाही की आम्हाला सुट्टी आहे. वरती अंगामध्ये धारण केली, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि लढायला लागले. त्याच्यामध्ये ऋषी लढत होता, त्यांचा झेंडा त्यांनी आपल्या मातीत रवला होता. सहन झालं नाही, इतके लढले, सगळे दहशतवादी मारले, त्यांचा झेंडा फेकून दिला, आपला झेंडा रवला. भारत माता की जय, वंदे मातरम, असा जयघोष झाला. रोमांच्या अंगावरले उभे राहिले, विजयश्री खेचून आणली. पण तेवढ्यामध्ये समोरच्या एका बाजून एका दहशतवाद्याच्या दोन गोळ्या सपसप करत आल्या. त्या दोन गोळ्या त्या ऋषिकेश जोंदळेच्या, ज्याला सुट्टीवर जायचं होतं, त्याच्या छातीवर गेल्या आणि तो जमिनीला पडला. मातीला मुजरा करून हसत हसत निघून गेला. देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली. ॲम्ब्युलन्सने ती विमानतळावर, विमानतळावरून पुण्याला, पुण्याहून ती कोल्हापूरला आली आणि जिथून त्याची मिरवणूक काढायची होती ना तिथून त्याची प्रेतयात्रा निघाली. बापानं झेंडा सरकवला. एकुलता एक 20 वर्षाचा तरुणा बाणपूरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश, कधी भेटणार माझा हे राजा रे, हे केशवा रे, कधी भेटणार हे ऋषिकेशा, कधी भेटणार. बाप धाय मुकून रडत होता. कधी कधी भेटणार हे राजा, कधी भेटणार राजा, कधी भेटणार राजा, कधी भेटणार. बाप रडत होता, आई रडत होती. कल्याणी नावाची बहीण राखी बांधायला भाऊबीजीला धावत होती. पण आता भाऊ राहिला नव्हता. अशी हजारो मुलं देशाच्या मातीसाठी मुजरा करून जातात बघा. भारत देशाचा झेंडा दिला जातो त्यांना आणि मिलिटरीचे कपडे दिले जातात. ते कपडे आजही त्या यशोदेच्या घरी आहेत. तो झेंडा आहे, त्या झेंड्याची आण म्हणून, त्या कपड्याची आण म्हणून ती यशोदा या नवऱ्यासाठी इथं राहते, त्याचा संसार करते, मुलीला सांभाळते, काव्याला शिक्षण देते आणि इतकं गोड आचरण राहते, सगळ्या लोकांना धरून चालते. याचा अर्थ असा आहे ती झेंड्याची आण आहे, ते तिला शपथ आहे, ती नवऱ्याचं ते तिचं ऋणानुबंध आहे बघा. ऐका रे, भारत देशाच्या मातीसाठी मुजरा करून ही मुलं जातात, त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे ठेवे तो हा पाय.